वास्तुशास्त्र अनुसार घरामध्ये सुख शांती आरोग्य धनसंपत्ती कायम राहण्यासाठी 3 वर्षातून एकदा नवग्रह पूजा गणेश पूजा करून घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार दरवाजावर हत्तीची जोडी असल्यास घरातील व्यक्तींना सुरक्षित आणि आनंदी सामर्थ्यवान वाटते. दक्षिण दिशेमध्ये जर तुमचे मूल अभ्यास करत असेल तर त्याला जास्त आळस आणि झोप येईल. दक्षिण क्षेत्रामध्ये लाल रंगाचा हत्ती ठेवून आपल्या प्रयत्नांची ख्याती आणि ओळख मिळवा. राजकारणात सामाजिक कार्यात चांगले सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला पितळेचे सूर्य प्रतीक लावा. मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी त्यांची अभ्यासाची रूम फेस साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम दक्षिण पश्चिम दिशेला असावी. ईशान्य दिशेला पिरॅमिड ठेवल्यामुळे व्यवसायाच्या प्रगतीसाठी चालना मिळते. नवीन संकल्पना लक्षात येतात. पती पत्नींमधील नाते अतूट राहण्यासाठी हंसाच्या जोडीचा फोटो साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला लावावे. व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्ही पश्चिम दिशेमधील हिरवी झाडे काढा. व्यवसाय वाढीसाठी तुम्ही व्यवसायाच्या अग्नेय दिशेला लाल घोडे ठेवू शकता. घरात पैशाचा ओघ कायम राहण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कुबेर ठेवावे. तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटणे सततची डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर ईशान्य दिशेमधील निरुपयोगी वस्तू आणि कचऱ्याचा डबा त्वरित काढून टाका. घरात पैशाचा तुटवडा जाणवण्याचे एक कारण तुमच्या घरातील अग्नेय दिशेतील कचऱ्याचा डबाही असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाळीव प्राण्यांचं घर नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेला ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर गार्डन सुंदर स्वच्छ असावं. काटेरी मोठी वटवृक्ष घराजवळ नसावे. तुम्ही जर संगीत क्षेत्राशी जोडला गेला आहात तर पैसा आकर्षित करण्यासाठी तुम्ही गिटार साऊथ ईस्ट म्हणजे अग्नेय दिशेला ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तिजोरी पश्चिम दक्षिण पश्चिम म्हणजे वेस्ट साऊथ वेस्ट दिशेला ठेवल्यास घरातील पैशाची बचत सेव्हिंग वाढते. वास्तुशास्त्रानुसार घरात पैशाचा ओघ सतत राहण्यासाठी उत्तर दिशेला उघडणारे दक्षिण भिंतीला असलेले लॉकर ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये डायनिंग टेबल किचनच्या पश्चिम दिशेला वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेला उत्तम. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किचन अग्नेय दिशेस असावे. गॅस शेगडी अग्नेय किंवा साऊथ साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण दक्षिण पूर्व दिशेला असावी. वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वाराजवळ ताजी फुलांची रांगोळी रोज काढावी. ॲडव्हान्स वास्तुशास्त्रानुसार 16 दिशांनुसार केलेले वास्तुपरीक्षण परफेक्ट असते. जीवनात पैशाच्या संधी सतत मिळण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला निळ्या कुंडीत अथवा बॉटलमध्ये मनी प्लांट लावा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पूजाघर जर नैऋत्य दिशेला असेल तर घरात पैशाची आवक रोख रक्कम कमी येण्यास सुरुवात होते. आर्थिक मंदी जाणवते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पैशाची आवक नेहमी सुरळीत राहण्यासाठी घराच्या उत्तर प्रवेशद्वारावर समोर असलेली डोरमॅट म्हणजे पायपुसणे काढा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दक्षिण दिशेला निळा कलर असल्यास घरातील काही व्यक्तींना निद्रानाश थकवा जाणवतो. त्यामुळे जमल्यास दक्षिण दिशेतील निळा रंग काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार घरात ईशान्य दिशेला ओव्हरहेड वॉटर टँक नसावे. त्यामुळे घरात आजारपण वाढते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नैऋत्य दिशेला फॅमिली फोटो लावल्यास कुटुंबामध्ये एकोपा वाढतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्याही दिशेला भयवाहक चित्रे पुतळे नसावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ऑफिसमध्ये चार्जिंग इक्विपमेंट अग्नेय दिशेला असावे. वास्तुशास्त्रानुसार व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी ग्राहक वाढण्यासाठी अग्नितत्व विभागातून जलतत्व काढणे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या कंपनीमध्ये उत्पादन संबंधी समस्या येत असतील तर तुमच्या घराचे किंवा कंपनीमधील नैऋत्य दिशा चेक करा. वास्तुशास्त्रानुसार मानसिक शांततेसाठी घराच्या ईशान्य दिशेला स्वस्तिक काढा किंवा स्वस्तिकचा फोटो लावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या साऊथ साऊथ वेस्ट दिशेला म्हणजे दक्षिण दक्षिण पश्चिम दिशेला फॅमिली फोटो असल्यास कुटुंबामध्ये मतभेद दुरावे निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सूर्याचे प्रतीक घराच्या पूर्व दिशेला असल्यास घरातील व्यक्तींना त्याच्या कामाची योग्य दिशा मिळते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ऑफिस किंवा दुकानमध्ये नंदी जर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला ठेवल्यास व्यवसायात स्थिरता येते, तसेच ग्राहकांसोबत विश्वास आणि निष्ठा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये उभे गणपती देवतांचे फोटो नसावेत, तसेच राक्षसी फोटोही घरात नसावेत, तसेच ते देवतांसोबतही ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार चेसबोर्ड पश्चिम दिशेला ठेवल्यास व्यक्तीमधील क्षमता, कौशल्य, आत्मविश्वास वाढतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवतांचे पूर्ण रूप चित्र मूर्ती असाव्यात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये युद्धचित्र नसावेत. असे चित्र घरात असल्यास घरात कामाच्या ठिकाणी नेहमी भांडण आणि अशांतता असते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शोपीस म्हणून शंकर देवतांची मूर्ती ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सजावटीसाठी सजावटीनिमित्त कोणतेही देवता पाण्यात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार बेडच्या समोर आरसा नसावा. आरसा काढणे शक्य नसल्यास आरशाला पडदा लावावा. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये भीतीदायक शोपीस नसावेत. वास्तुशास्त्रानुसार व्यवसाय रक्षणासाठी, समाजात नाव, प्रभाव, प्रतिष्ठा मिळण्यासाठी ब्रास लायन घराच्या नॉर्थ नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर उत्तर पूर्व दिशेला ठेवावं. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पार्टेशन डेकोरेशन कधीही भिंतीवर भेगा पडल्या आहेत अशा पद्धतीने करू नये. वास्तुशास्त्रानुसार घरातील दरवाजे कधीही काटेरी डिझाईनचे नसावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही उदास, एकटे पडलेलो आहोत अशा मूर्त्या असू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुकलेली फुले निर्माल्य ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळे आणि स्वच्छ असावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ब्रह्मस्थान छतासोबत मोकळे नसावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये डार्क कलर करणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुकलेले झाड, सूर्य, मावळलेले चित्र लावू नये. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरातही सुंदर झाडे लावू शकता. वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये झाड लावायला जागा नसेल तर तुम्ही गच्चीमध्येही झाडे लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शूरॅक बंद असणे उत्तम. वास्तुशास्त्रानुसार किचनमधल्या वस्तू नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ असाव्या. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेली भांडी ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आवश्यक तेवढे अन्नधान्य भाजीपाला आणावे. अन्न वाया जाऊ देऊ नये. वास्तुशास्त्रानुसार आपले कपाट नेहमी स्वच्छ असावे. न धुतलेले कपडे धुतलेल्या किंवा इस्त्री केलेल्या कपड्यांसोबत ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ईशान्य दिशेला किचन असू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दरवाजा आत उघडणारा असावा आणि तो आयताकृती असेल तर उत्तम. वास्तुशास्त्रानुसार हॉलमध्ये मन प्रसन्न करणारे चित्रे असावेत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अर्थहीन चित्रे लावू नये. वास्तुशास्त्रानुसार तुमचे किचन जर उत्तर ईशान्य दिशेला असेल तर घरातील माणसांना रोजच्या व्यवहारात पैशाचा तुटवडा जाणवतो. घरातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये जेवणे उत्तम मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ऑफ व्हाईट कलर उत्तम मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ताजी फुले फुलदाणी ठेवणे उत्तम मानले जाते, पण ती वेळोवेळी बदलणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही बुक लायब्ररी वेस्ट साऊथ वेस्ट किंवा पूर्वेला करावी. वास्तुशास्त्रानुसार किचन अग्नेय दिशेला असावे. वास्तुशास्त्रानुसार घरातील बेडमध्ये लहान मुलांचे कपडे ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ओपन टेरेस घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस करावं. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जिना ब्रह्मस्थानमध्ये नसावा. वास्तुशास्त्रानुसार घरातील बागेमध्ये तुटलेल्या कुंड्या, काटेरी झाडे असू नयेत. वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर ईशान्य भिंतीला लाल भगवा कलर असू नये. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाड लावायला जागा नसेल तर तुम्ही झाडं वरील चित्राप्रमाणे हँगही करू शकता. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील सगळ्या घड्याळांची वेळ ही सारखीच असावी. वास्तुशास्त्राप्रमाणे एकाच भिंतीवर खूप सारी घड्याळे नसावी आणि बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार एकाच कुटुंबामध्ये घरामध्ये जाण्यासाठी दोन जिने असतील तर कुटुंबात विचार न जुळल्यामुळे मतभेद होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवावे. पाण्याचा नळ खराब असेल तर त्वरित बदलून घ्यावा. वास्तुशास्त्रानुसार
किचन सिंक नेहमी स्वच्छ ठेवावे, करकट भांडं किचनमध्ये ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांचं बेडरूम तुम्ही ईशान्य दिशेला करू शकता. घरात कामाच्या ठिकाणी म्हणजे जिथे तुमचा लॅपटॉप टेबल आहे तिथे पती पत्नी किंवा कुटुंबाचे फोटो लावावे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा बाहेरील बाजूस उघडणारा नसावा. वास्तुशास्त्रानुसार किचनची खिडकी खूप मोठी नसावी, घराच्या बाहेरील माणसांना शेगडी दिसू नये. वास्तुशास्त्रानुसार घरातील चपला स्टँड हा स्वच्छ असावा आणि आवश्यक तेवढे चप्पल बूट असावे. वास्तुशास्त्रानुसार बेडमध्ये महत्त्वाची कागदपत्रे दागिने पैसे ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार बेडमध्ये आपण चादर उशा बिछाने ठेवू शकतो, पण त्यांचा वापर नेहमी होणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार आपले किचन नेहमी स्वच्छ ठेवावे. दर 8 दिवसांनी आपले संपूर्ण किचन हळद आणि खडा मीठ यांनी पुसून काढावे. वास्तुशास्त्रानुसार घरातील पाळीव प्राणी जर वेस्ट नॉर्थ वेस्ट पश्चिम उत्तर पश्चिमला राहत असतील तर ते सतत आजारी पडतील. वास्तुशास्त्रानुसार घरातील चपला नीट ठेवाव्यात. चपला स्टँडमध्ये जुन्या तुटलेल्या चप्पल बूट ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरातले आपले जुने कपडे पायपुसणे अथवा पोछा म्हणून वापरू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला स्विमिंग पूल असेल तर ते नेहमी भरलेले आणि स्वच्छ असावे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही काय करता याप्रमाणे तुमच्या कामाची दिशा ठरवली जाते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडमध्ये आपले रोजचे कपडे किंवा जुने कपडे ठेवू नये. बेडरूममध्ये उदास चित्रे लावू नये, यामुळे पती पत्नीमध्ये एकमेकांच्या मनासारखे न वागल्यामुळे उदासीनता येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या कपाटात रोजच्या कपड्यांसह चप्पल बूट जुन्या सुटकेस ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घरातील भिंतींना भेगा पडल्याचं डिझाईन केलं असेल तर घरातील लोकांच्या नात्यामध्ये दुरावे निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असे घनदाट जंगलमध्ये एकटे असल्याचे फोटो लावल्यास घरातील व्यक्तींना आपल्याला कोण समजून घेत नाही, आपण एकटेच आहोत, आपल्याला कोणतरी जाळ्यात अडकवत आहे असे वाटते. वास्तुशास्त्रानुसार घरात टकटक आवाज करणारे घड्याळ नसावे. घड्याळ तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार घराचे कोपरे दर 15 दिवसांनी समुद्री मिठाने पुसावे.